शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग नगरपालिकेचे पाणी पेविंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते बोरच्या पाण्याची सोय 80 फुटी मुख्य रस्ता 30 फुटी अंतर्गत रस्ता बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल GST लागणार नाही फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा गायत्री डेव्हलपर्स विटा नमस्कार मी विजय ठोंबरे आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज विटात पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला परिसर सील त्या परिसरात कंटेनमेंट झोन व बफर झोनची घोषणा अखेर काल विट्यात कोरोना बाधित रुग्ण सापडला सदरचा बाधित रुग्ण ज्या परिसरात सापडला तो परिसर आज प्रशासनाने सील केला आहे परिसरात कंटेनमेंट झोन व बफर झोन घोषित केला आहे सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 14 लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे या सर्व लोकांची स्वॅब टेस्ट आज घेतली जाणार आहे सदरचा परिसर पूर्ण सील केला असून त्या परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही परवानगी नाही आज सकाळपासून आरोग्य विभागाने त्या परिसरात घरोघर जाऊन सर्वे चालू केलाय मी संतोष बर उपविभागीय अधिकारी विटा उपविभाग विटा यामध्ये 30 जून 30 मेपासून कार्यरत आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे की कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हा पूर्ण जगामध्येच वेढलेला आहे आणि त्या अनुषंगातून संपूर्ण देश संपूर्ण जग त्याच्या विरोधात लढत आहे त्याचप्रमाणे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा माननीय जिल्हाधिकारी महोदय चौधरी सरांच्या मार्गदर्शनाखाली विटा विभागातील माझे सर्व तहसीलदार PA साहेब मुख्याधिकारी आणि संपूर्ण कर्मचारी हे आणि लोकप्रतिनिधीसुद्धा यामध्ये काम करत आहे त्याच अनुषंगातून आपल्या उपविभागामध्ये आटपाडीमध्ये 21 कोरोना बाधित पेशंट आढळलेले आहेत आणि आज 11 पेशंट आपल्याला विटामध्ये आढळला आहे असे उपविभागामध्ये 32 पेशंट झालेले आहेत सध्या याचा कंट्रोल करण्यासाठी मी नागरिकांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी
घरामध्येच राहावं, जर आवश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडावं. घराच्या बाहेर पडत असताना कंपल्सरी सर्वांनी मास्कचा वापर करावा. त्याचनंतर जेव्हा आपण समाजामध्ये येतो त्यावेळी सोशल डिस्टन्स हा कन्सेप्ट एक चांगला अंतर ठेवावं दोन व्यक्तीमध्ये, त्याची अंमलबजावणी आपण सर्वांनी करावी. आणि जेव्हा एखादी व्यक्ती परगावातली किंवा बाहेरून येणारी कोणतीही व्यक्ती जर आपल्या गावामध्ये आली किंवा शहरामध्ये आली, तर स्थानिक प्राधिकरण, स्थानिक लोकल बॉडी असेल किंवा ग्रामसेवक असतील किंवा आमचे तलाठी असतील, आशा वर्कर असेल, आरोग्यसेवक असेल, यांना ती माहिती द्यावी. हे सतावून जर आपण सर्वांनी काम केलं तर कोरोनाच्या लढाईमध्ये आपण नक्की जिंकू असा मला विश्वास आहे. आपण सर्वजण मला मदत कराल, आपण सर्व जबाबदारीने वागाल याची मला खात्री आहे. मी आपल्या सर्वांना या माध्यमातून प्रति एक विनंती करतो आहे की प्रशासनाला सहकार्य करावं. आपण करतच राहिलात आणि यापुढे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. विटा शहरामध्ये आज एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली आहे आणि हा शहरातला पहिलाच रुग्ण ज्याला कुठली ट्रॅव्हल हिस्ट्री नाही, परंतु त्याच्या कुटुंबामध्ये त्याची बहीण आणि दाजी हे 25 मार्चला मुंबईवरून आले होते. आणि ह्या ज्या व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या त्याला पूर्वीचा अस्थमाचा त्रास आहे आणि 27 मेपासून त्याला थोडा त्रास जाणवू लागला. सुरुवातीला खाजगी दवाखान्यात त्यांनी ट्रीटमेंट घेतल्याचे समजते आणि नंतर त्याला त्रास झाल्यावरती 4 तारखेला शिफ्ट करण्यात आलं होतं कोविड आणि स्वॅब घेऊन त्याचा आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. 6 तारखेला शिफ्ट केलं होतं कोविड हॉस्पिटलला आणि आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या कुटुंबातील क्लोज कॉन्टॅक्टमधील 7 व्यक्ती त्याच्या कुटुंबातील ते इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन केलेले आहेत. त्याचे जे जवळचे मित्र आहेत की जे त्याचा संपर्कात होते त्यांना देखील 5 मित्रांना इथं इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केलेलं आहे. तसेच जो काही एरिया आहे तो शहरातला तो कंटेनमेंट झोन म्हणून बॅरिगेटिंग करून घेण्यात आलेलं आहे. तो सर्व एरिया फवारणी करण्यात आलेली आहे. तसेच त्या ठिकाणी कुठलाही प्रवेश येण्याजाण्यावर बंदी करण्यात आलेली आहे. तसेच त्या पूर्ण एरियाचा आरोग्य सर्वे उद्या सुरू करण्यात येणार आहे. तसेच त्याचा जो त्या घरापासून साधारण 700 मीटरच्या एरियामध्ये बफर झोन करण्यात आलेला आहे आणि त्या बफर झोनमधील जेवढी घरं असतील रेडियसमधील ते देखील पूर्ण एकदा आरोग्याचा सर्वे तिथं करून घेण्यात येणार आहे. नागरिकांना आव्हान आहे की आता आपल्याला फार काळजीपूर्वक राहावं लागणार आहे आणि आपण सोशल डिस्टन्सिंग पाळणं, विनाकारण घराबाहेर न पडणं ह्या बाबींची आपण दक्षता घेणं आवश्यक आहे. मास्कचा वापर करणं आणि जे खास करून पुणे मुंबईवरून लोक येतात त्यावरती आपल्याला लक्ष ठेवून राहणं गरजेचं आहे. त्यांना कंपल्सरी ते वेगळे राहणं गरजेचं आहे. त्रास होत असेल तर ग्रामीण रुग्णालय किंवा संबंधित संपर्क करून त्या दृष्टीने पुढचे प्रयत्न करणं आवश्यक आहे. धन्यवाद. मी डॉक्टर अनिल विठ्ठल लोखंडे, तालुका आरोग्य अधिकारी विटा. उद्या जिल्हा परिषद आरोग्य विभागा आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब उद्या विट्यामध्ये येणार आहे. त्या भागामध्ये ऑलरेडी आपण कंटेनमेंट झोन आणि बफर झोन केलेला आहे. आमचे आरोग्य सेवक, सेविका, आशा, अंगणवाडी सेविका आणि CHO मार्फत दैनंदिनी 14 दिवस सर्वेक्षण करणार आहे. त्या कार्यक्षेत्रामध्ये कोमॉर्बिडिटी असणारे कोण रुग्ण आहेत का, हायपर टेन्शन, डायबिटीज किंवा इतर आजार की ज्यांना तो औषध उपचार चालू आहे, हाय रिस्कही यादी काढलेली आहे, लो रिस्कही यादी काढलेली आहे आणि 14 दिवस सर्वेक्षण करून आरोग्याची आम्ही पूर्णपणे काळजी घेत आहे. आरोग्य विभागात सर्व लोकांनी सहकार्य करावे ही अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार. विटा शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या शहरामध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला आहे. तरी आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण आत्तापर्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य नगरपालिकेला, संपूर्ण प्रशासनाला केलेलं आहे, तसंच सहकार्य आताही आपण करायचं आहे. तो प्रतिबंधित क्षेत्र म्हणून आपण जाहीर केलेला आहे भाग. तर त्या भागातील नागरिकांना माझी खास करून विनंती आहे की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरातून बाहेर पडू नये. अत्यावश्यक गरज असेल किंवा मेडिकल इमर्जन्सी असेल तरच प्रशासनाला कळवावे, आपल्याला त्याप्रमाणे सोय करण्यात येईल. आणि सर्वांनी इतर कारणांनी कुणीही बाहेर पडू नये. जे काही बाहेरच्या नागरिक असतील प्रतिबंधित क्षेत्राच्या त्या नागरिकांनाही विनंती आहे की त्यांनी रस्त्यावर गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा आणि आपण सर्वांनी मिळून
या कोरोना या महामारीला दूर ठेवायचं आहे आणि आपलं शहर परत एक अबाधित शहर म्हणून आपल्याला ठेवायचं आहे. आपल्या नगरपरिषदेच्या वतीने तो संपूर्ण प्रतिबंधित क्षेत्र हे डिसइन्फेक्ट करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर त्याचा जो काही आपला एरिया असेल तो एरियाही आपण डिसइन्फेक्ट करत आहोत आणि संपूर्ण परिसर डिसइन्फेक्ट करण्यात आलेला आहे आणि वारंवार आपण दर 2 दिवसांनं हा परिसर डिसइन्फेक्ट करणार आहे. आणि शहरातील नागरिकांनाही आव्हान आहे की अशा कुठल्याही प्रकारचं कुठल्याही अफवावर त्यांनी विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही प्रकारची अडचण आली तर नगरपालिका असेल, महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन, त्याचबरोबर आरोग्य विभाग या सर्वांना संपर्क करावे. आम्ही सगळे निश्चितच आपल्या पाठीशी आहोत आणि आपल्याला मदत करण्यास तयार आहोत. धन्यवाद. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.